आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळची जनता माझ्या सोबत, बहुजन विकास आघाडीला विजयी करा, आमदार उल्हास पाटील. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला विजयी करावं, कबशी चोख आणि पारदर्शक कारभार करेल. आता विरोधकांना सुट्टी नाही असा खणखणीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिलाय. ते शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात आता बोलण्यासाठी उभे आहेत. आमचे प्रतिनिधी संदीप पिंगळे तेथे आहेत, आपण थेट सभास्थळी जाऊ. स्वागत करा. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोर नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, माझ्या पक्षाचे दिवंगत पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, आज शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ही प्रचाराची अंतिम सभा आणि आज या अंतिम सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे या गावचे प्रगतशील शेतकरी आणि दीनदौलतचे माजी चेअरमन, मला वडिलांत समान असणारे आदरणीय दादासाहेब देशमुख, ज्यांच्यासाठी आपण ऐकायला उत्सुक म्हणून बसलोय, ते माझे चळवळीतले जुने मार्गदर्शक आणि शिवसेनेचे उपनेते आदरणीय लक्ष्मणरावजी वडले, या नगरीचे सुपुत्र माजी सरपंच गोकुळचे माजी चेअरमन आदरणीय दिलीपदादा पाटील, ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं, नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि ज्यांनी मी आमदार झाल्यानंतर सरपंच पदाचा पहिला झेंडा फडकवला, ते कनवारचे सरपंच बाबासाहेब अरसगोंडा. सर्व पत्रकार मित्र, छायाचित्रकार आणि तमाम शिरोळमधील नागरिक, मतदार, बंधू भगिनी, आपणा सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. आज एक अतिशय विचित्र असा योगायोग आहे, हाच चौक आहे आणि हीच ती समोरची तानाराणीची तख्त म्हणजे गादी आहे. बरोबर 4 वर्षापूर्वी या चौकात फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण झाली होती. तारीख होती 19 ऑक्टोबर आणि आज मी माझ्या सहकाऱ्यांच्या करता मत मागण्यासाठी योगायोगानं तारीख आल्या 19 ऑक्टोबर. ज्या गावानं महाराष्ट्रामध्ये एखाद्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला किती प्रेम द्यावं त्याचा एक आदर्श नमुना म्हणून एकमेव गाव आहे, ज्या गावाने तब्बल 8,000 मताचं लीड दिलंय. निवडणुकीच्या निमित्तानं बोलण्यासारखं भरपूर आहे, मात्र मी माझा सगळा वेळ वडले साहेबांना देणार आहे, कारण 15 वर्षानंतर त्यांचं भाषण ऐकण्याचा योग माझ्या नशिबात आलाय, तसा तुमच्या सुद्धा नशिबात आला. सामान्य माणसाची जीव आणि कर्तृत्व काय करू शकत हे महाराष्ट्राला आपल्या ओघत्या वाणीतनं सांगितलं, मात्र सातत्यानं उपेक्षित जीनं त्यांच्या वाट्याला आलं आणि ज्या पद्धतीनं हा भगवा माझ्या खांद्यावरती आला त्याच पद्धतीनं भगवा त्यांच्या खांद्यावर गेला. आणि म्हणून आज एका सामान्य कुटुंबातल्या माणसाच्या मतीला दुसरा सामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी उपस्थित राहिला. भावानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून
मतदानाचं एक अस्त्र आम्हाला दिलं आणि पूर्वी राज्याचा वारसा तलवारीच्या जोरावर पेलता पेलता राज्य निर्माण झालं की मग त्याचा वारसा राजाची बायको राणी जिच्या पोटातनं जन्म व्हायचा. आज लोकशाहीच्या माध्यमातनं लोकप्रतिनिधी म्हणजे राजा कुणाच्या पोटातनं नाही दोस्तांनो, तुमच्या बोटातनं जन्माला यायला लागला. आणि म्हणून पावणे 2 एकराचा माणूस आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचला. हे सगळं कर्तृत्व दोस्तांनो तुमचं आहे. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी एका गोष्टीला अनन्य साधारण महत्व दिलं, ते म्हणजे दोस्ती. आणि मराठीत ज्याला म्हटलं जातं मैत्री, ते मैत्री जपायचं काम प्रामाणिकपणाने मी केलं. मैत्री याच शब्दानं बाजूला केलं, मैत्री याच शब्दानं जिंकून पण दिलं. बऱ्याच वेळेला या निवडणुकीच्या निमित्तानं उलट सुलट बोललं जायला लागलंय. माणसानं किती सहन करावं, अन्याय करायला सुद्धा काही परिसीमा असावी लागते. या निवडणुकीच्या निमित्तानं 2-2.5 महिने आम्ही मंडळी एक वेगळं स्वप्न बघत होतो. निवडणुका डिक्लेअर होण्यापूर्वी आम्ही एक वेगळं स्वप्न बघत होतो. नगरपालिका मंजूर झाली त्यावेळेला सुद्धा एक वेगळं स्वप्न बघितलेलं होतं. सामान्य कुटुंबात जन्माला येणं आणि अन्याय सहन करणं हे कदाचित माझ्या नशिबात लिहिलेलं असावं. कारण मी नेहमी सातत्यानं सांगत आलो, जे माझं आहे ते माझं आहे आणि जे तुमचं आहे ते तुमचं आहे. माझं ते बी माझं आणि तुझं ते बी माझं म्हणू नका. आणि म्हणून केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, नको असताना जिल्हा परिषदला युती चालली. आणि मी या विभागाच्या आमदारला एक फोन, नगरपालिका मंजूर झाली एक फोन, कशा पद्धतीनं लढूया अजिबात नाही. एकटा विचाराला तयार नाही म्हणून सगळ्या गावाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. आणि सासूसाठी वेगळं झालतो पुन्हा सासूच वाटणी लागली. महाआघाडीचा शिल्पकार मी, सगळ्यांना घेतो, ह्याला घेतो, त्याला घेतो, त्याला घेतो, ताकद मोठी झाली. आणि मग मगरीचे अश्रू आपल्याला दिसले, आम्ही अलगदपणानं त्यातनं बाहेर कसं आलो तेही तुम्हाला माहिती आहे. ऑफर काय जी मला विधानसभेच्या निमित्तानं दिली होती, मागच्या वेळेला तुम्ही लढलायत पराभूत झालाय, याच्या अगोदर 3 वेळा लढलायत पराभूत झालाय, आम्ही वचन दिलंय, आता तुम्ही कॉप्ट व्हा. याच चौकामध्ये मी सांगितलं होतं त्यावेळेला, फक्त आता तोंड पूर्वेला आहे त्यावेळेला उत्तरेला होतं, कारण मुंबई तिकडे होती. काय सांगितलं होतं, विधानसभेत तर जाणारच आहे मात्र मागच्या दारानं नाही पुढच्या दारानं जाणार आहे. आणि मला ऑफर काय, तुमची माणसं चालत नाही, ह्यो चालत नाही, त्यो चालत नाही, त्याची बायको चालत नाही, ह्याची भावकी नाही, त्याचं पाहुणे नाही, ह्यो बसत नाही, त्याच्याकडे पैसा नाही, माझ्याकडे काय होतं. लोकांनी मला आमदार केलं, माझ्याकडे होती जिगर आणि माझ्याकडे होती नियत. आणि ऑफर आली, तुमची माणसं बदला नाही तर त्यांना कॉप्ट करूया. म्हणजे 17 निवडून गेल्यानंतर सत्ता आली की तिथं कॉप्ट नगरसेवक पदाची पण पद्धत आहे. अरे मी तुम्हाला शिरोळच्या चौकात विचारतो, तुमच्या कुणाच्याही मदतीशिवाय या गावानं
ऐतिहासिक लीड घेऊन आमदार केलंय त्या गावात निवडणूक चालल्या जिथे नेता कोट झाला नाही तिथे कार्यकर्ता काय कोट केला उठलाय. बर मी काय माझ्या बायका पोरांसाठी मागायला लागलो, माझ्या भाऊ भाऊजासनी मागायला लागलो. ज्या सामान्य कुटुंबातल्या पोरांनी गेली 20 वर्षे चळवळीच्या निमित्तानं साथ दिली, टायरी फोडण्यापासून जेल फोडण्यापर्यंत आणि शिरोळपासून आजरा चंदगड भुदरगड गारगोटीपर्यंत रात्री अपरात्री ज्यांनी प्रवास केला त्यांच्याकरता मी लढण्याची संधी मागतोय. डायरेक्ट कॉप्ट नाही, लढण्याची संधी. आमदार आहे तरी मात्र ती सुद्धा मिळाली नाही. पृथ्वी गोल आहे, दत्त महाराजांना जे अपेक्षित आहे नियतीला जे मान्य आहे तेच पुन्हा घडून आलं. ज्या दादांच्या मी पाया पडायला गेलतो त्या दादांना सद्बुद्धी दत्त महाराजांनी घातली आणि हे वर्तुळ पूर्ण झालं. आमची दोघांची युती तयार झाली. दुसऱ्याच दिवशी पुन्हा दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांचं जाहीर पाठिंब्याचं पत्र दत्त महाराजांच्या आशीर्वादानं वैद्य साहेबांनी आणून दिलं आणि पुन्हा हे वर्तुळ मोठ्या ताकदीनं रिंगणामध्ये उतरलं. आम्ही त्या लोकांच्याकडे असणारी नियत, त्या लोकांची समाजाप्रती असणारी निष्ठा, त्या लोकांना समाजाच्या सेवेची असणारी आवड एवढेच निकष लावून त्यांना उमेदवारी दिल्या. आज भक्कमपणानं पॅनल काम करायला लागलंय. बरेच लोक मला चेष्टेला म्हणायला लागलेत, जणू काय तूच निवडणुकीला होबरल्यासारखं फिरायला लागलास की. अरे कार्यकर्त्यासाठी एक आणि नेत्यासाठी एक ही पद्धत शिवसेनेत नाही आणि माझ्या तर रक्तात अजिबात नाही. त्यासारखं सोयीचं राजकारण उभ्या आयुष्यात मला जमलं नाही आणि उरलेल्या आयुष्यात पण जमणार सुद्धा नाही हे ताराराणीच्या तख्ता समोर बोलायला लागलोय. तुमच्या करता जगानं उभं आयुष्य जाळावं आणि तुम्ही त्या कार्यकर्त्याचं डायरेक्ट घरच जाळावं हे माझ्या रक्तात नाही. ज्या सामान्य लोकांनी माझ्यासाठी वर्गणी काढली, ज्यांनी उभं आयुष्य माझ्यासाठी दिलं त्यांची एक माफक अपेक्षा. हे उल्हास पाटील 4 वेळा पडलाय तरी आम्ही त्याच्याबरोबर सुखात राहिलो दुःखात राहिलो. चाचा दिवस आम्हाला जेवण गेलं नाही. आता आमदार झालाय, आता तरी आपल्या मित्रांना निवडणुकीच्या निमित्तानं ताकद आजमावायची संधी उपलब्ध करून देईल. मात्र ते जर देऊ शकत नसेल तर मग ही आमदारकीची झोल पाहिजे कशाला? काय गरज आहे आमदारकीची? ज्या सामान्य कुटुंबातल्या लोकांनी माझ्यासाठी वेळ दिला त्यांच्यासाठी 7 वार्डात 7 दिवस सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत नॉनस्टॉप फिरले, अजून चक्कर येऊन पडलो नाही. रात्री मतदार झोपत्यात म्हणून थांबलोय. रात्री मतदार जागा असत तर ती पण रात्र वाया खाली नसते. एक वार्ड फक्त उरलाय 7 नंबरचा जिथं उद्या सकाळी चालू करणार आहे. याच कारण मृत्यू जरी आला तरी उल्हास या नावाला भय माहिती नाही. तुम्ही काय मला भीती घालायला लागलाय? 2019 तुझं कसं होणार? 2019 आम्ही मदत केली असती. मला मदत करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच आमदार व्हा. 70,000 लोकांनी बटन दाबलंय, 70,000 लोक ठरणार आहेत 19. आम्ही कुठलं बटन दाबायचं? दत्त महाराज आणि या तालुक्यातली जनता जे ठरवील तेच होईल. आता सुट्टी नाही. अरे आम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो,
नांगरायचं कसं, आऊत कसं मारायचं, कसपाट कसं बाजूला करायचं आणि कुरीला चाड कुठलं लावायचं आणि मूठ कशी धरायची, घात कशी साधायची तुम्ही शिकवायची गरज नाही, आमच्या रक्तात उपजतच ते आलेलं आहे, शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय म्हणून। आज माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, अतिशय चांगली मशागत झालेली आहे, घात पण चांगली आहे, बियाणं पण चांगलं आहे, 17 च्या 17 चांगले उमेदवार तुम्हाला दिलेत नगराधीशपदासह। फक्त दोस्तांनो, मूठ तेवढी ढिली सोडा, जरा बी ज्यादा पडू द्या, कारण तुम्हा सर्वांच्या ताकदीवर ही आमदारकी पिल्ली कुठल्याही सभागृहाचा अनुभव होता। मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढा निधी आणलाय त्यातला सर्वात जास्त निधी तुम्ही बनन दाबले आमदारांना आणलाय। बरीच माणसं बाहेरनं माझ्या तालुक्यात माझ्या गावातील मीटिंग घ्यायला लागल्यात आणि बरंच मोठं मोठं बोलायला लागल्यात। कोण कुठं पण आश्वासन द्यायलाय काय पण द्यायला लागलाय, विना टेंडर खिशातनं पैसे देऊन हॉलचं काम चालू। तुमच्या खिशात एवढा पैसा आलाच कुठनं, तपासायची गरज आहे आणि जनता ते तपासणार। दुसऱ्या बाजूला मीटिंग घेऊन चाललंय, ज्या लोकांना गेल्या 12 वर्षात कुठल्या गल्लीत कोण मेलंय, कुणाचं लगीन कवा झालंय ते माहीत नाही, आणि तरी उमेदवारी देतो म्हणून माझ्या घराच्या पलीकडे बैठका, इकडे एक अध्यक्षपद तिकडे एक अध्यक्षपद, त्याच्यापेक्षा माझ्या घरातच अध्यक्षपद देऊन टाकला तरी शिरोजी जनता माझ्या बरोबर राहणार आहे, हा ठाम विश्वास मला आहे। त्याच कारण शिरोजी जनता आणि मी वेगळा नाहीच मुळात, माझा जन्म झाला आहे तो या गावचा हमाल म्हणून, या गावचा नोकर म्हणून, दोस्ती जपण्यासाठीच मला परमेश्वरानं इथं पाठवलंय। आज आपणा सर्वांना गरज आहे ती निवडणूक कशा करता लागल्या आणि आम्हाला त्या शिरोळ नगरपालिकेतनं काय पाहिजे आहे, व्यक्तिगत उल्हास पडलेला त्या निवडणुकीतनं काही नको आहे, मात्र कराच्या माध्यमातून आम्ही जो पैसा भरलाय तिथल्या तिजोरीमध्ये त्याचा परतावा आम्हाला मिळालाच पाहिजे। घरपट्टी चावीपट्टी गटस पाणी लाईट दिवाबत्ती स्वच्छता आरोग्य न बिघडणाऱ्या गोष्टी आणि आम्हाला पुढचं करिअर चांगलं घडवण्यासाठी काही चांगले प्लॅन्स। दुर्दैवानं पूर्वीच्या लोकांना आम्ही काही वेगळे समजत होतो पण तसं तसं घडलं नाही। आज तरी पूर्वीपेक्षा दुप्पट चौपट पाचपट निधी येणार आहे नगरपालिकेला आणि त्याचा परतावा कामाच्या माध्यमातून मिळावा म्हणून या नगरपालिकेकडे जरा डोळसपणानं बघा। बऱ्याच लोकांनी छापलंय गुळगुळीत रस्त्याबद्दल, कन्यागत महापर्वाच्या निमित्तानं 6.5 कोटी रुपयाचा निधी आलाय, कन्यागत हा शब्द सुद्धा त्या बोर्डावर लिहायला लाज वाटली। ग्रामपंचायतीला कन्यागत महापर्व हे दत्त महाराजांचं नाव त्या बोर्डावर लिहायला लाज वाटली का, तर ते देखभाल दुरुस्तीचं पत्र ग्रामपंचायतीचं लागतं। अरे दत्त महाराजांच्या माध्यमातून आलेला पैसा दत्त महाराजांच्या माध्यमातून आशीर्वाद म्हणून आलाय, एवढं तरी लिवा, तुमचा आणि उल्हास पडल्याचं काय वाकडा आलेला वाट असू दे, आमचं नाव घालू नका, आम्ही नाव घालण्यासाठी जन्माला आलोच नाही,
नाव आमच्या बापाने डायरेक्ट शाळेत घालून टाकले, उल्हास संभाजी पाटील तिथं लिहिले दाखल्यात, तिथं बोर्डात लिहायची काय आवश्यकता नाही, मात्र तेवढी सुद्धा नियत नाही. एक दोन हायमॅक्स चौकात लावले दादा आम्ही, लगेच तरुण मंडळांना मेसेज गेले, त्यांना पत्र देऊ नका, त्यांच्यावर मागू नका, आम्ही अख्ख्या गावात लाईट लावून देतो. अजून वाट बघायला लागलोय कुठं कुठं लागतात बघायला, एक दोन तीन लावल्यात, एक चौकात लावतात तो पण पडलाय. दुसऱ्या बाजूला हे सगळं एक आदर्श मॉडेल म्हणून आपल्याला करायचं आहे. एक वेळ संधी द्या, या 17 लोकांनी जर काय काम केलं नाही तर पुन्हा 5 वर्षाने त्यांच्यासाठी काय, माझ्या करता सुद्धा मतदान करा, जागेला उल्हास पाटील पुन्हा येणार नाही. अरे आम्ही गेलो काय आणि ते गेले काय, लोकांची सेवा म्हणून त्या सभागृहात जायचंय. त्या ठिकाणी कुठल्याही भागाकडे दुर्लक्ष होता कामा नये. 5 वर्षापूर्वी एका सहकार्याला मदत केली, माळे मळा, काळे मळा, माने मळा, 5 वर्षात तिथं लोकांना काय सोय झाली नाही. आणि आता निवडणुका लागल्या, काय चमत्कार झाला माहिती नाही, मी माझ्या मित्रासाठी तिथं फॉर्म भरला आणि लगेच चमत्कार झाला. विनय टेंडर 2 दिवसात पाईप आणून टाकतो, फक्त त्याला तेवढा पाठिंबा देऊ नका. म्हणजे आम्ही ज्याला उभा करतो म्हणायला लागलोय, त्याला नुसतं उभं करतो म्हणल्याबरोबर एवढी थंडी वाजायला लागली. मग आता प्रचाराच्या निमित्तानं जनता ठरवणार आहे. आम्ही हा भगवा खांद्यावर घातलाय. हे भगवा म्हणजे काय, भगवा म्हणजे विरक्ती आहे. विरक्तीचं दुसरं नाव काय, संन्यस्त, संन्यासी. आम्हाला कुणाला लुबाडून खायची गरज नाही, ज्या परमेश्वरनं जन्माला घातलंय आणि ज्या आई बापाच्या पोटाला जन्माला घातलंय त्यांनी आमची सोय केल्या, कुणाचं लुबाडून खायची आम्हाला गरज नाही. दोस्तांनो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर या तालुक्यातल्या लोकांनी त्यांच्या सत्सत्वेक बुद्धीला स्मरून केला, म्हणून 2 कारखानदार 1 खासदार यांना टिप्पीला देऊन तुम्ही मला आमदार केलाय. आणि हे सगळे आडवे आहेत असं समजून उमजून जबाबदारीनं माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला सांगून आलतो, साहेब जरा महाआघाडी करतो. त्यांनी सावधगिरीचा सल्ला दिला होता आणि माझ्या पेक्षा वयाने ते सिनियर आहेत, त्यांचा सल्लाच उपयोगाला पडला. 8 दिवस आधी कळालं विधानसभेला, शेवटच्या दिवशी कळालं. आता 8 दिवस आधी कळालं, गावातली जनता सुज्ञ होती, शहाणी होती, म्हणून हे 17 हिरे मला सापडले. आज सगळ्यात श्रीमंत भक्त मी एकटाच आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा, सातत्यानं होणाऱ्या उलाढालींचा विचार करा, कारण तुम्ही एवढे भाग्यवान आहे की आज काल संध्याकाळच्या वेळेशी तुलना करून बघा. या सभेची परवानगी आपण 4 दिवसापूर्वी घेतली, काल यायला पाऊस होता, 3.5 मुहूर्तातला 1 मुहूर्त दुर्दैवानं काल दसऱ्या दिवशी पाऊस आला, अवकाळी पाऊस आला. आणि साक्षात त्या पावसात असला पाऊ पालखी भिजू नये म्हणून साक्षात बिरोबाचीच पालखी आणि ताराराणीची पालखी दारात आली. आज या ठिकाणी आपण सभेसाठी वडले साहेबांना विनंती करून आणली. काल वडले साहेब
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत होते, आज ते इथं आले, उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांची औरंगाबादला सभा आहे, 15 वर्षापूर्वीची आहे। एक तप मटेरियल पूर्ण झालं, इथं निवडणूक लागल्या, तुम्ही फक्त यायला लागते म्हणून फोन केला। एक क्षणाच्या माणसानं फोनवर होकार दिला आणि योगायोगानं त्यांनी मला सांगितलं, दादा माझी कुठं दुसरीकडे सोय करू नका, तुमच्या मुंबईतल्या रूमची किल्ली माझ्याच खिशात आहे। एवढा जीवाभावाचं नातं दोस्तांनो आपण जपलंय, त्या दृष्टीला उजाळा देण्याचं काम आणि तुम्हा सर्वांना विचाराच्या दिशेनं प्रगतीकडे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला करून घ्यायचं आहे। माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाचा गेल्या 20-22 वर्षाचा इतिहास तपासून बघा, सगळ्या उमेदवारांचा इतिहास तपासून बघा आणि शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी शिवसेना राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची कुंडली तपासून बघा, इथं डाग असेल तर मतदान करूच नका, मात्र जर नाना खरखरीत असेल तर लपवून ठेवू नका, दाखवा जगाला आमच्या हातात काय बशी आहे। हे करावं लागेल, हे करत असताना मला मान्य आहे मी एकटा आहे, माझ्याकडे आर्थिक बळ नाही, प्रचाराची साधनं नाही, मात्र मी ज्या पद्धतीनं मैत्रीसाठी जीवाचं रान धरून गेले 8 दिवस एक एक पाऊल टाकायला लागलोय, त्याच पद्धतीनं उद्याचा पूर्ण दिवस तुमच्यासाठी आहे। खरंच उल्हास पाटील आयुष्यात काय पुण्याय जमा केली असेल, खरंच आमदारकी सन्मार्गाच्या माध्यमातून वापरली असेल, खरंच आमदारकी गरजू माणसांना उपयोगी पडली असेल, तर उद्याचा एक दिवस माझ्याकरता द्या आणि माझ्या मित्रांचं जे कवच चिन्ह आहे ते घराघरापर्यंत पोचवून पुन्हा एकदा या चौकामध्ये गुलालानं बाकण्यासाठी प्रचंड मोठ्या मताधिक्यानं कपाशी समोरचं बटन दाबा आणि उच्चांकी मतदान त्यांना विजय करा, अशा पद्धतीचं कळकळीचं आवाहन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।